हाय फ्रेंड्स, ई मैथ्स ट्यूटोरियल या यूट्यूब चैनल वर आपले सर्वांचे स्वागत। फ्रेंड्स, आज अपन या वीडियो मध्ये सेतु अभ्यासक्रम इयत्ता 10वी विषय गणित दिवस 24वा आज अपन अभ्यासणार आहोत। अपन जर या चैनल वर नवीन असाल किंवा चैनल सब्सक्राइब केलं नसेल तर चैनल सब्सक्राइब करा, लाइक करा, तसेच शेयर करा। आजचा घटक आहे निर्देशक भूमिती, उपघटक आहे रेषांची समीकरणे। महत्त्वाचे मुद्दे, x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषे समीकरण y बरोबर a या स्वरूपाचे असते। या ठिकाणी a ही वास्तव संख्या आहे, जे a हा r चा घटक आहे, r म्हणजे वास्तव संख्या, म्हणजे a ही वास्तव संख्या आहे। वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण एक्स बरोबर बी या स्वरूपाचे असते। या ठिकाणी बी ही वास्तव संख्या आहे। एक्स अक्षाचे समीकरण बरोबर वाय, एक्स अक्षाचे समीकरण आहे वाय बरोबर शून्य, आणि वाय अक्षाचे समीकरण आहे एक्स बरोबर शून्य। आता आपल्याला काही स्वाध्याय दिलेले आहेत, ते स्वाध्याय आपण सोडवूया। वाय अक्षाला समांतर व वाय अक्षाच्या डावीकडे तीन एकक अंतरावर असणाऱ्या रेषेचं समीकरण कोणते असेल। आपण जर आलेख काढला तर या प्रकारचा आलेख असतो, हा झाला एक्स अक्ष, हा झाला वाय अक्ष। ओके, वाय अक्ष डावीकडे म्हणजे या बाजूला, या बाजूला संख्या कोणत्या असतात, ऋण संख्या असतात। म्हणजेच काय असणार, किती एकक अंतरावर, तीन एकक अंतरावर। या बाजूला म्हणजेच कोणती असणार, एक्स बरोबर ऋण तीन। कोणती संख्या असेल, एक्स बरोबर ऋण तीन, म्हणजे डी हा पर्याय बरोबर आहे। कळले तुम्हाला, एक्स अक्ष डावीकडे म्हणजे कोणती असणार, ते एक्स बरोबर ऋण तीन। नंतर दुसरं उदाहरण आहे, चार कॉमा तीन, दुसरा बिंदू आहे वजा पाच कॉमा तीन, तिसरा बिंदू आहे सात कॉमा तीन। या बिंदूमधून जाणाऱ्या रेषे समीकरण सांगा, यामध्ये कोणता निर्देशक समान आहे, तर वाय निर्देशक समान आहे। म्हणजे काय असणार, ते वाय बरोबर तीन या रेषेचं समीकरण असेल। ओके, कळले तुम्हाला। नेक्स्ट प्रश्न दुसरा, पुढील समीकरणांचे आलेख कोणत्या अक्षाला समांतर असतील ते सांगा। तर या ठिकाणी वाय बरोबर शून्य बरोबर दोन, म्हणजेच हा अक्ष कोणत्या अक्षाला समांतर आहे, तर एक्स अक्षाला समांतर आहे। ओके, एक्स अक्षाला समांतर। वाय बरोबर ऋण एक पॉईंट पाच, म्हणजे हा सुद्धा एक्स अक्षाला समांतर आहे। एक्स बरोबर ऋण पाच वाय अक्षाला समांतर आहे। दोन एक्स वजा शून्य बरोबर सहा, हे सुद्धा वाय अक्षाला समांतर आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न दुसऱ्यामधील पहिले उदाहरण सोडवले आहे। आता आपण दुसरे बघूया। आपल्याला सांगितले पुढील समीकरणांचे आलेख काढा। आता हा प्रश्न तुम्हाला आलेख कागदावरती काढायचा आहे। आता आलेख पेपरवरती कसा काढायचा हे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे। या ठिकाणी तुम्ही उभा वाय अक्ष तुम्हाला काढून घ्यायचं आहे, आलेख पेपरवरती काढायचे आहे। ओके, आणि या प्रकारे हा एक्स अक्ष काढायचा आहे। ओके, आता एक्स अक्षावर या बाजूला धनसंख्या असतात, म्हणजे या ठिकाणी आपण एक दोन तीन या प्रकारे संख्या लिहायच्यात। हा अक्ष आहे एक्स अक्ष, हा अक्ष वाय अक्ष आहे। या बाजूला ऋण एक, या बाजूला ऋण दोन, इकडे ऋण तीन, ओके ऋण चार, आणखी यापुढे आपण जर रेषा वाढवली ही तर काय येईल, ऋण पाच आपण दाखवू शकतो। इथे तुम्हाला व्यवस्थित पट्टीचा वापर करून ही आकृत्या काढायची, आलेख काढायचा आहे ऋण पाच। ओके, वाय अक्षाच्या वरच्या बाजूला धनसंख्या असतात एक दोन, तुम्ही एक एकक बरोबर हे संख अंक घ्यायचे, एक बॉक्स बरोबर आपण ते आलेख पेपरवरती बॉक्स दिलेले असतात त्या बरोबर तुम्हाला हे अंक घ्यायचे आहेत। या बाजूला ऋणसंख्या असतात ऋण एक ऋण दोन, या प्रकारे तुम्हाला हे अक्ष काढून घ्यायचे आहेत। आणि या ठिकाणी किती असतो, शून्य असतो। पहिला आहे एक्स बरोबर तीन, आता एक्स बरोबर तीन कोणत्या, या ठिकाणी बरोबर एक्स बरोबर तीन, ह्या तीनमधून बरोबर सब रेषा काढायचे आहे। आलेख पेपरचा वापर करून तुम्हाला हे आलेख काढायचं आहे। समीकरण नाव काय आहे, एक्स बरोबर, सॉरी समीकरण रेषेचं समीकरण काय आहे, तर एक्स बरोबर
एक्स बरोबर तीन हे समीकरण आहे. दुसरं विचारलं होतं आपल्याला वाय बरोबर ऋण पाच. आता वाय बरोबर ऋण पाच कोणत्या ठिकाणी आहेत, तर या ठिकाणी इकडे ऋण तीन येतील, ऋण चार आणि या ठिकाणी ऋण पाच असतील. तर काय करणार, वाय बरोबर ऋण पाचमधून हे जर ऋण पाच असतील तर काय करायचं आहे, या ऋण पाचमधून काय करायचं आहे, एक रेषा काढायची आहे. सो या प्रकारे तुम्हाला हा आलेख येईल. हा कोणता आलेख आहे, वाय बरोबर ऋण पाच, कळलं आहे. या प्रकारे तुम्ही हे आलेख पेपरवरती हा प्रश्न सोडवायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांना कळलं असेलच. त्यानंतर आपण तिसरा प्रश्न सोडवूया. तिसरा प्रश्न विचारला आहे, वाय अक्षाला समांतर वाय अक्षापासून सहा एकक अंतरावरून किती रेषा काढता येतील. वाय अक्षाला समांतर सिंपल असा एक आपण तुम्हाला आलेख काढायची गरज नाही, फक्त तुम्हाला मी समजण्यासाठी आलेख काढत आहे तो. ओके, हा एक्स अक्ष वाय अक्ष, तर वाय अक्षाला समांतर म्हणजे एक रेषा या बाजूने असेल किंवा या बाजूने असेल, दोन्ही बाजूने असू शकते. वाय अक्षाच्या उजवीकडे असू शकते किंवा वाय अक्षाच्या डावीकडे असू शकते. आता किती आहे, वाय अक्षाला समांतर वाय अक्षापासून सहा एकक अंतरावर, म्हणजे ती वाय अक्षापासून या बाजूलासुद्धा असू शकते किंवा या बाजूला. जर या बाजूला असेल तर काय असणार, ती एक्स बरोबर धनसंख्या असेल, म्हणजे या बाजूला असेल. कळलं, म्हणजे काय येईल उत्तर, येईल तुमचं एक्स बरोबर एक तर सहा येईल, आणि जर या बाजूला डावीकडे असेल तर एक्स बरोबर काय येईल, ऋण सहा. म्हणजे कळलं आहे, आपल्याला प्रश्न विचारला आहे सहा एकक अंतरावरून किती रेषा काढता येतील, तर सहा एकक अंतरावरून दोन रेषा काढता येतील. किती रेषा काढता येतील, दोन रेषा काढता येतील. ओके, आणि त्या रेषांची समीकरणं काय, तर त्या रेषा समीकरणं आहेत, पहिलं आहे एक्स बरोबर सहा आणि वाय बरोबर सॉरी एक्स बरोबर ऋण सहा, या त्या रेषांची समीकरणे आहेत. कळलं, त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया. खालील समीकरणांचे आलेख काढा. त्यामध्ये पहिलं समीकरण आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच, दुसरं आहे वाय बरोबर एक्स अधिक तीन, आणि तिसरं आहे एक्स बरोबर वाय. विद्यार्थी मित्रांनो, या समीकरणाचा आलेख तुम्हाला जर बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकमध्ये जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न तुम्ही बघा, म्हणजे ती लिंक आहे. मी इयत्ता दहावी सेमीसाठी जो व्हिडिओ बनवला आहे तो सेम हाच व्हिडिओ आहे. ओके, मग तो व्हिडिओ तुम्ही बघा, आणि त्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न हाच प्रश्न आहे. तो त्या प्रश्नामधील किंवा त्या व्हिडिओमधील तो आलेख बघा, आणि त्याप्रकारे तो आलेख काढण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच कोणते आलेख आहेत, या तिन्ही समीकरणांचे मी आलेख त्या व्हिडिओमध्ये काढलेले आहेत. तो व्हिडिओ जरूर बघा, आणि त्या व्हिडिओवरून तुम्ही आलेख काढण्याचा प्रयत्न करा. सो विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे आपण हा दिवस पूर्ण स्वाध्यायसहित सोडवला आहे. थँक्यू.